शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS 30 BAMS 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT 1 NIT 1 IIIT तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमदार संजय गायकवाड यांनी गाडी जाळणाऱ्याचा लावला शोध. आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर उभी असलेली इनोवा कार 25 मे रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेला 1.5 महिना होत आलाय, मात्र अद्यापही पोलिसांना या घटनेतील आरोपीचा सुगावा लागलेला नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा या तपासामध्ये कमकुवत ठरल्याने आपल्याच यंत्रणेकडून या आरोपीचा शोध घेतल्याचे सांगत आमदार संजय गायकवाड हे सोमवारी यातील दोषी आरोपींच्या नावानेशी पोलिसात तक्रार देणार आहेत. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आहेत आणि या दरम्यान 25 मे रोजी रात्री त्यांची दारासमोर उभी असलेली इनोवा कार अज्ञात व्यक्तीकडून जाळण्याचा प्रयत्न केला गेला. या तपासासाठी पोलिसांनी 6 पथके नियुक्त केली होती. पोलिसांनी सर्वच मार्गाने तपासचक्र फिरवायला सुरुवातही केली, मात्र घटनेला 1.5 महिना होत असूनही अद्याप पोलीस या प्रकरणातील आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी यशस्वी झाले नाहीत. या घटनेत पोलीस कमकुवत पडले असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. तर आपल्या स्वतःच्या यंत्रणेकडून तपास करत यामध्ये शहरातीलच काही राजकीय लोकांनी हा सुपारी देऊन कार्यक्रम केले असल्याचे सांगत मी त्यांची नावानिशी येत्या सोमवारी पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचेही आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले आहे. यापूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केले होते, तर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मांसाहार करावा असा सल्ला देखील त्यांनी दिला होता. त्यामुळे राज्यातील वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या. या प्रकरणी आमदार गायकवाड आणि वारकरी यांच्यातले काही ऑडिओ रेकॉर्डिंग देखील व्हायरल झाल्या होत्या. त्यामध्ये आमदार गायकवाड वारकऱ्यांना अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करताना ऐकायला मिळाले आणि या घटनेच्या काही दिवसानंतर गाडी जाळल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे या घटनेचा कुठल्या राजकीय नेत्यांचा कट आहे, त्यामुळे या घटनेचा कुठल्या राजकीय नेत्यांशी संबंध आहे आणि कोणाच्या नावानेशी आमदार गायकवाड तक्रार देतात हे पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे. आणि त्याच्यामध्ये तो सुपारी देऊन कार्यक्रम केलेला आहे. शहरातले 4 लोक त्याच्यामध्ये आहे आणि मी सोमवारी त्या लोकांची लेखी तक्रार SP कडे आणि शासनाकडे करणार आहे. तो कट कुठं असला, कोणाला सुपारी दिली, कोणकोण त्याच्यामध्ये होत, सगळे राजकीय आणि माझ्या विरोधात लक्ष. पोलीस यंत्रणा तर कमकुवत पडलीच, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. आमची कुठे यंत्रणा काम करत म्हणजे पोलीस प्रशासनाचा आता विश्वास उरल्यासारखं वाटतं. आता मी तक्रार देईल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा BCCN News 24 वर्षे विश्वासाची.